मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. हॅलो फ्रेंड्स, मी तुमचा मित्र पंकज आणि तुम्ही बघताय मूव मित्र चॅनल. मित्रांनो, आज आपल्याला गुगल ड्राईव्हविषयी जाणून घ्यायचं आहे. तर गुगल ड्राईव्ह हे गुगल कंपनीकडून आपल्या प्रत्येक अँड्रॉइड मोबाईलमध्ये दिलं जाणारं एक ॲप्लिकेशन आहे. याचा वापर करून तुम्ही तुमच्या ज्या काही ऑडिओ, व्हिडिओ किंवा फोटो किंवा इतर कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट जे असतील ते तुम्ही ऑनलाईनरित्या क्लाउडमध्ये सेव्ह करू शकता. तुम्ही तुमच्या फोटो, व्हिडिओ किंवा ऑडिओ या ज्या फाईल्स असतील त्या एकदा का गुगल ड्राईव्हवरती सेव्ह केलात, त्यानंतर जरी तुमचा मोबाईल हरवला, डॅमेज झाला किंवा मेमरी कार्ड जरी खराब झालं, तरीसुद्धा तुमच्या ज्या काही महत्त्वाच्या फाईल्स असतील त्या तुम्ही परत रिकवर करू शकताय. त्यासाठी तुम्हाला इंटरनेटची आवश्यकता असेल आणि त्याचबरोबर एका जीमेल अकाउंटची आवश्यकता असते. ते जीमेल अकाउंट कसं ओपन करायचं तुम्हाला माहिती नसेल तर वरती तुम्हाला लिंक दिलेली आहे, ती लिंक ओपन करून तुम्ही बघू शकताय जीमेल अकाउंट कसं ओपन करायचं ते. त्याचबरोबर तुम्ही गुगल ड्राईव्हचा वापर करून तुमचा कॉम्प्युटर आणि तुमचा मोबाईल या ठिकाणी दोन्ही एकमेकाशी कनेक्ट ठेवू शकताय. तर मित्रांनो, चला बघूया गुगल ड्राईव्ह कसं वापरायचं ते. तर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गुगल ड्राईव्ह ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर खाली कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक प्लसचा सिम्बॉल या ठिकाणी बघायला मिळेल, त्यावरती तुम्हाला पुन्हा एकदा टॅप करायचं आहे. प्लस या सिम्बॉलवरती तुम्ही आता टॅप केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीन दिसेल. त्यानंतर मी आता या ठिकाणी एक फोल्डर तुम्हाला बनवून दाखवणार आहे. मला फोल्डर या ऑप्शनवरती पहिल्यांदा टॅप करायचं आहे. तर मी पहिल्यांदा फोल्डरवरती टॅप करून या ठिकाणी आता न्यू या नावाने एक फोल्डर बनवतो आहे. न्यू या नावाने फोल्डर आता बनवून झाल्यानंतर मी न्यू फोल्डरमध्ये आलेलो आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मला खाली कोपऱ्यामध्ये प्लसवरती पुन्हा एकदा टॅप करायचं आहे. मी आता तुम्हाला एक फोटो या ठिकाणी अपलोड करून दाखवणार आहे, त्यासाठी मला अपलोडवरती टॅप करायचं आहे. त्यानंतर मी या ठिकाणी आता एक फोटो यामधील सिलेक्ट करून तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी मी आता हा एक फोटो या ठिकाणी सिलेक्ट करतो आहे. हा सिलेक्ट केल्यानंतर मला डनवरती टॅप करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा त्या फोटोवरती टॅप करायचं आहे आणि अपलोड स्टार्ट करायचं आहे. या ठिकाणी आता माझा अपलोड या ठिकाणी चालू झालेला आहे. तुम्ही बघू शकताय माझा अपलोड या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. मी त्या फोटोवरती पुन्हा एकदा टॅप करून तो फोटो या ठिकाणी ओपन करणार आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला तो त्या फोटो या ठिकाणी बघायला मिळेल. त्यानंतर मी वरती कोपऱ्यामध्ये तीन डॉट दिसतात, त्या तीन डॉटवरती टॅप करतोय. टॅप केल्यानंतर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी खूप सारे ऑप्शन या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. तर मी या ठिकाणी आता तुम्हाला फक्त डाउनलोड कशाप्रकारे करायचं ते दाखवणार आहे. तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला एक या ठिकाणी ऑप्शन बघायला मिळेल, तो म्हणजे डाउनलोडचा. तर तुम्ही त्या डाउनलोड या ऑप्शनवरती टॅप करून डाउनलोड चालू करून ही फाईल तुम्ही पुन्हा एकदा रिकवर करू शकताय. तर ही जी काही फाईल आहे ही तुम्ही ऑफलाईनसुद्धा वापरू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त या ठिकाणी एकदा टॅप करून टिकमार्क करायचं आहे. टिकमार्क केल्यानंतर ही फाईल तुम्ही आता ऑफलाईनसुद्धा वापरू शकताय. तर या व्यतिरिक्त तुम्ही ही फाईल जी काय असेल ती तुम्ही दुसऱ्याबरोबर ओरिजिनल साईजमध्ये शेअरसुद्धा करू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त या ठिकाणी या शेअरवरती टॅप करून ती तुम्ही तुमच्या कोणत्याही माध्यमातून सेंड करू शकताय. यानंतर मी तुम्हाला आता एक व्हिडिओ फाईल या ठिकाणी अपलोड करून दाखवतो. त्यासाठी पुन्हा मी प्लसवरती टॅप केलं, त्यानंतर अपलोडमध्ये जायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही या ठिकाणी व्हिडिओ सिलेक्ट करू शकताय. मी यामधील आता एक या ठिकाणी व्हिडिओ सिलेक्ट करणार आहे. हा व्हिडिओ मी या ठिकाणी आता टॅप करून सिलेक्ट करतोय. सिलेक्ट करून मला डन करायचं आहे. डन केल्यानंतर मला पुन्हा त्या व्हिडिओवरती फक्त एकदा टॅप करून अपलोड जे काय आहे ते स्टार्ट करायचं आहे. मला अपलोड तुम्ही या ठिकाणी बघू शकताय स्टार्ट झालेलं आहे. तर तुम्ही आता बघू शकता माझा अपलोड या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि मी फाईल या ठिकाणी ओपन करू शकतो आहे. यानंतर मी आता तुम्हाला एक ऑडिओ फाईल या ठिकाणी अपलोड करून दाखवणार आहे. त्यासाठी मी आता एका ऑडिओ फोल्डरमध्ये जाणार आहे आणि त्या ठिकाणी आल्यानंतर मी यापैकी एक आता फाईल तुम्हाला सिलेक्ट करून दाखवतो. यामधील आता ही फाईल मी या ठिकाणी सिलेक्ट केलेली आहे. सिलेक्ट करून या ठिकाणी आल्यानंतर मला फक्त त्यावरती एकदा टॅप करून अपलोड स्टार्ट करायचं आहे. तुम्ही बघू शकताय माझा अपलोड या ठिकाणी चालू झालेला आहे. आणि अपलोड माझं पूर्ण झाल्यानंतर तुम्ही त्यावरती टॅप करून ती फाईल या ठिकाणी ओपन करून ऐकूसुद्धा शकताय. तर मित्रांनो, मी दिलेल्या या बेसिक माहितीच्या आधारे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की हे ॲप्लिकेशन आपल्यासाठी किती उपयोगी आहे ते. तर मित्रांनो, जेव्हा आपण या ॲप्लिकेशनचा वापर करत असाल
ते आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपण जी फाईल अपलोड करतोय ते अपलोड व्यवस्थित झालेली आहे का नाही याची पूर्णपणे खात्री करून घेत जा, नंतर परत प्रॉब्लेम व्हायला नको. तर मित्रांनो, यामध्ये अजून खूप सारे फंक्शन दिले गेलेले आहेत, पण वेळेचं आपल्याकडे बंधन असल्यामुळे मी डिटेलमध्ये याची माहिती सांगणार नाही आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, मी त्याचं उत्तर देण्याचा नक्की पुरेपूर प्रयत्न करेन. तर मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक आणि शेअर